मित्रांनो, हीच आहे ती खुंट्यांची वाट. 85 डिग्री इन्क्लाइंड या कातळकड्याला बघूनच मनाला धक्का बसतो. सुमारे 1 वर्षाअगोदर याच खुंट्यांच्या वाटेने एका ग्रुपने ट्रेकिंग करण्यास सुरुवात केली. 20 वर्षाची एक मुलगी या ग्रुपला लीड करत होती. थोड्या वर जाऊन तिच्या हातातील एक बॅग दुसऱ्या मैत्रिणीला देताना तिचा तोल गेला आणि ती सुमारे 450 फूट कातळकड्यांवरून घरंगडत खाली कोसळली आणि यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा होस्ट प्रशिल अंबादे. तर आज आपण हडसर गडावर चाललो आहोत आणि या गडाच्या 2 वाटा आहेत, एक पायरेवाला वाट आणि एक खुंट्यांचा वाट. आता खुंट्याचा वाट नेमकं काय आहे ते आपण त्या जागेवर जाऊनच बघूया. पण जसं मी या गावामध्ये आलो, हडसर गावामध्ये, तर लोकांना विचारलं मी रस्ता कुठे आहे, तर ते मला सांगितलेत की या मार्गाने नको जाऊ, खूप अवघड आहे. सो 7-8 लोकांनी सांगितलं मार्ग खूप अवघड आहे. तर मला वाटत आहे आता जराशी भीती. खुंट्यांच्या वाटेने गडावर जाण्यासाठी का बरं कठीण आहे आणि ते किती कठीण आहे हे थोड्या वेळात आपल्याला बघायला मिळणारच. गडाकडे जाण्यासाठी तुम्ही सगळ्यात अगोदर हडसर या गावामध्ये येऊ शकता. काकांनी लोकांनी तर घाबरवलंच आहे, इथं एक बोर्ड सुद्धा लिहून आहे, धोकादायक. तर मित्रांनो, या मार्गावरून आपण चाललो आणि या मार्गावर आपण एकटेच आहोत, कोणीच नाही. आणि जेव्हा जेव्हा आपण एकटे जातो तेव्हा तेव्हा काहीतरी कांड होते आपल्यासोबत. बघूया आज कोणता कांड होणार आहे. थोड्या वेळात आपण गडावर असे भटकणार होतो की परत येण्याचा मार्गच मिळणार नव्हता. 2 तास झाला मित्रांनो रस्ता शोधत आहो, रस्ताच नाही मिळत आहे. खाली उतराचा आहे पण खाली उतरू कुठून तेच नाही समजत आहे. हडसर किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील जुन्नर तालुक्यातील एक महत्वाचा असा किल्ला आहे. सातवाहनाच्या काळामध्ये नाणेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याला बांधला गेला होता. सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्र हा इतर प्रदेशात सुवर्ण काळ होता असे मानले जाते. पैठण, जुन्नर, तेर, नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या सातवाहनाच्या राजवटीस उदयास आली. व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठी देश व कोकणाला जोडत नाणेघाट खोदण्यात आला. आता सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नाणेघाट हा प्रमुख मार्ग ठरला होता. हडसर किल्ला तिथे राहिला, तिथे आहे खुंट्यांची वाट. ही जातानाची वाट जी आहे ती एकदम बारीक आहे. आजूबाजूला पूर्ण घनदाट जंगल आणि थोडीशी भीती वाटत आहे. भीती कमी करण्यासाठी आपण गाणे लावले आहे. थोडंसं समोर चालत आलो, समजत नाही कुठून जायचं आहे. ती राहिली आपली वाट जिथून आपल्याला वर डोंगर चढायचा आहे आणि हा रोड इकडून चालला. आता कुठून जायला पाहिजे? इथून असा मार्ग काढत तिकडे निघू का? सध्या तरी माहित नाही की हा रस्ता तिकडे जातो की नाही. तर बी 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 काचाड कुचाडीतून डोंगर चढत आपण चाललो समोर. ठीक आहे, आज हा जॉकेट फाटणार आहे या काचाडी कारण. हाय, जाता हो डोंगरा डोंगरावरून पण मला अजूनपर्यंत माहित नाही का जायचं कुठून आहे. जर तुम्हाला रस्ता भटकायचा नसेल मित्रांनो, तर तुम्ही गावामध्ये एखादी वाटाडी असते, मार्गदर्शक, त्यांना थोडेसे पैसे देऊन सोबत ठेवू शकता. अजून पण माहिती नाही की रस्ता कुठे आहे पण चाललाच चाललो डोंगरावरून, कुठून तरी रस्ता तर निघलच. मित्रांनो, जेव्हा आपण अशा जंगलात भटकतो आणि आपल्याला समोर कुठून जायचं हे दिसत नाही तेव्हा एखाद्या उंच जागेवर जाण्याचा प्रयत्न करा आणि तिथून रस्ता शोधण्याचा प्रयत्न करा. कुठून निघल माहिती नाही, समोर जायचं तर आहे पण कुठून जायचं आहे माहिती नाही. जातस आहो, जातस आहो. मी हो मित्रांनो, आपण ती जंगलाची वाट पार करून थोडासा वर आलो. हा मागर आला आपला किल्ला हडसर किल्ला. ती दिसत आहे की नाही माहिती नाही, जवळून दाखविनास अजून. ती आहे खुंटेची वाट. एकदा 360 डिग्री व्ह्यू बघून टाका. गडावरून माणिकडोह जलाशयाचा विस्तीर्ण परिसर आपल्याला बघायला मिळतो. समोरच चावण, नाणेघाट, शिवनेरी, भैरवगड, जीवधन असा निसर्गरम्य परिसर सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. ओके, तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण जाऊया आता समोर. थोड्या वेळ विश्रांती घेतो इथं, बहुत झाला, मस्त टाइमपास करत आहो. मी दगड बघू शकता तुम्ही कसे आहेत, उंच उंच काळे दगड. बापरे, रस्त्यावरून जात असताना आपल्याला हे मोठमोठे काळे दगड बघायला मिळते. हे मोठमोठे दगड हडसर किल्ल्याच्या डोंगराचे असून कालांतराने ते तुटून खाली पडले असावेत असा अंदाज लावला जाऊ शकतो. जवळजवळ आलोच आहोत आपण. मोठमोठाले दगड दिसत आहेत का?
हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड। सातवाहन काळात या गडाची निर्मिती झाली असून या काळात हडसर किल्ला मोठ्या प्रमाणावर राबता होता। नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहदीवर हा किल्ला बांधला होता। 1637 शहाजीराजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा सुद्धा समावेश होता असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो। 1818 सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले आणि हडसर किल्ल्याचा वाटाही ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्यात। हडसर गडाचा आकार त्रिकोणी असून गडावर जाण्यासाठी एकूण 3 मार्ग आहेत। पहिला मार्ग हा गडाच्या पूर्वेकडील असणाऱ्या हडसर गावातून जातो। गडावर जाण्यासाठी दुसरा मार्ग हा गडाच्या पश्चिमेकडील असणाऱ्या पेठेची वाडी येथून थेट कोरलेल्या पायऱ्यांशी जाऊन पोहोचतो। तसाच तिसरा मार्ग म्हणजे गडाच्या ईशान्य टोकावर कातळकडा असून या कातळकड्यावरून गडाचा तिसरा मार्ग येतो। या उभ्या कड्यावर काही खुंट्या रोवल्या असून त्यांना धरून वर जावे लागते, यालाच खुंटीचा मार्ग असेही म्हणतात। खुंटीची वाट ही गडावर जाण्यासाठी सगळ्यात अवघड वाट म्हणून ओळखल्या जाते आणि हडसर किल्ल्यावर जाण्यासाठी आपण आज याच खुंट्याच्या वाटेची निवड केलो आहोत। ओके, तर आपण आलोच ऑलमोस्ट, तिथून असा हा डोंगर चढायचा आहे आपल्याला स्पायडरमॅन सारखा। तर बस झालंच आहे, च्या चक्कर मध्ये गेला नाही पाहिजे, येऊन पोहोचलो आपण इथपर्यंत। हा जो डोंगर आहे ऑलमोस्ट 90 degrees आहे, आपल्याला इथून असा वर चढायचा आहे। मित्रांनो, हीच आहे ती खुंट्यांची वाट। 85 degrees इन्क्लाइंड या कातळकड्याला बघूनच मनाला धक्का बसतो। सुमारे 1 वर्षा अगोदर याच खुंट्यांच्या वाटेने एका ग्रुपने ट्रेकिंग करण्यास सुरुवात केली। 20 वर्षाची एक मुलगी या ग्रुपला लीड करत होती। थोड्या वर जाऊन तिच्या हातातील एक बॅग दुसऱ्या मैत्रिणीला देताना तिचा तोल गेला आणि ती सुमारे 450 feet कातळकड्यांवरून घरंगडत खाली कोसळली आणि यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। अशा कातळकड्यांवरून क्लाइम्बिंग करण्यासाठी योग्य ती ट्रेनिंग असणे गरजेचे आहे आणि जर तुमची प्रॉपर ट्रेनिंग नसेल तर एखाद्या अनुभवी ग्रुपसोबत अशा ठिकाणी या, जेणेकरून असे अनैसर्गिक ॲक्सिडेंट टाळता येणार। खुंट्यांची वाट वर चढून आल्यावर आपल्याला एक गुहा लागतो। कदाचित या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी इथे गुहा बनवण्यात आला असावा। ओके, जेव्हा खालून खुंटीच्या वाट येईल तर एक गुफा लागेल आणि परत इकडून असा वर जायचं आहे आपल्याला या खुंटीच्या वाटीने। पण तुम्ही इथे बघू शकता बाजूला इकडे एक गुफा आहे। काय आहे हे नेमकं? बापरे, भयावह परिस्थिती दिसत आहे। बहुत बेकार। ठीक आहे, जास्त वेळ टाइमपास न करता आपण जाऊया वर, कारण थोडा रिस्की आहे।
वर आपल्याला बंदर बघायला मिळत आहेत. या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत आहेत. स्लिप झालो तो. थोडासा घामाघूम झाला हो मित्रांनो, वर जाऊन घाम पुसू. खुंट्यांची वाट संपताच आपल्याला कड्याकड्याने चालत थोडस समोर जावं लागते. थोडस वर चढल्यानंतर आपण जाऊन पोहोचतो बुरुजावर. फायनली येऊन पोहोचलो आपण खुंट्याच्या वाटेने. जेव्हा तुम्ही खुंटेच्या वाटेने वर चढता, असं वर चढल्यानंतर तुम्हाला इथे एक पडका अवस्थेमध्ये, कदाचित हे मंदिर असावं अगोदर, आणि इथे तुम्हाला बघायला मिळते मारुतीची मूर्ती, चपेटदान मारुती. ते खुंटीची वाट, तिथं तो चपेटदान मारुती, आणि इथे एक बोर्ड लागलेला आहे जस्ट त्याच्या अपोजिटमध्ये. सरळ सरळ हा मार्ग घेऊन जाते आपल्याला मंदिराकडे, देवीच्या मंदिराकडे. सध्या जिकडे तिकडे गवताळ प्रदेश आहे, गवत हिरवे हिरवे झाले आहे. खुंट्यांच्या वाटेने वर येताच आपल्याला गडाच्या देवीचे दर्शन घडते. तर अशा प्रकारे आपण आता मंदिराच्या बाहेर निघलो आणि घामाघूम झालो. आता जायचं कुठं आहे माहिती नाही, कारण सर्वत्र तुम्ही बघू शकता असे गवताचा प्रदेश बनलेला आहे. तर बघू काय होऊ शकते का, कोणी आहे पण नाही इथं सपोर्टसाठी. बघा, त्या मंदिराच्या थोडंसं समोर आलं की तुम्हाला बघायला मिळेल एक पाण्याचा टाका. पाण्याची अवस्था खूप खराब झालेली आहे. त्या पाण्याच्या टाक्यानंतर आता आपण चाललोय समोर. समजत नाही गडावर काय टिकमार्क नाही आहे, तर हे समजत नाही की आपल्याला जायचं कुठे आहे. वरून मी एकटा मिक्की माऊसच्या आकाराप्रमाणे असणाऱ्या या फुलांना मिक्की माऊस फुल असं म्हटलं जातं. आणि हे फुलं जनरली कास पठारावर बघायला मिळतात आपल्याला, साताऱ्यात असलेलं कास पठार. हा मार्ग आपल्याला कुठं नेता माहिती नाही, आपण जातच जात. हा ओके, आपण आहो बरोबर मार्गावर. बघू शकता समोर एक आपल्याला मंदिर दिसत आहे, हे महादेवाचं मंदिर असेल. बघा फिरता फिरता आपल्याला मंदिर मिळालं आहे, महादेवाचं मंदिर. चला जवळून बघूया. थोडं समोर चालत आल्यानंतर महादेवाच्या मंदिराचं दर्शन घडते. मंदिराच्या समोरच एक कोरीव नंदी सुद्धा आढळून येतो. मंदिराच्या आत शिरताच आपल्याला गणपती, हनुमान आणि गरुड यांच्या मूर्तीचं दर्शन घडते. या मंदिरात एक शिवलिंग सुद्धा आहे. शिवरात्रीला मंदिराचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक लोक मोठ्या श्रद्धेने इथे येत असतात. मंदिराच्या मागच्या बाजूने आल्यास आपल्याला एक गोल तलाव बघायला मिळतो. कदाचित याच्या गोल आकारावरून याला गोल तलाव असे म्हटले जात असणार. तर ज्या रस्त्यावरून आपण चाललो माझ्या पाठीमागे आहे तलाव. या तलावाचं नाव आहे गोल तलाव, कारण हा आकाराने गोल आहे. पण तलावात तुम्हाला पाणी नाही दिसत असेल, कारण पावसाकारण सगळे जिकडे तिकडे कीचड आणि हिरवड झाली आहे. आपण थोड्या वेळा अगोदर शिव मंदिराजवळ पोहोचलो. शिव मंदिराच्या अपोजिट बाजूला जेव्हा तुम्ही याल ना, या कमानी टाकीजवळ आले, कमानी टाकीजवळ आल्यानंतर तुम्हाला इथे बोर्ड लागलेले आहेत, जेणेकरून हा गड फिरण्यासाठी तुम्हाला खूप इझी होऊन जाईल. जसं बघा, मंदिराच्या जस्ट बाजूला तलाव आहे. तलावात आता काचाड कुचाळी आहे म्हणून आपल्याला पाणी बघायला नाही मिळत आहे. या बाजूला आला तर तुम्हाला कमानी टाकं बघायला मिळेल. इथल्या इथूनच तुम्ही जर अगर राईट साईडला बघितले तर इथं सरकारी वाडे आहे जे पडक्या अवस्थेत आहे. आणि या टाक्याच्या जस्ट बाजूला तिकडे थोडं समोर धान्य कोठार आहे. हे बघा, धान्य कोठारचा बोर्ड लागून आहे, तर धान्य कोठार आहे. आणि शिव मंदिर तर आता आपण बघितलं, तो तिथे आहे. तर आता जास्त टाइम वेस्ट न करता जाऊया आपण आपल्या समोरच्या मार्गाकडे. तलावाच्या बाजूला आपल्याला दोन समाधी बघायला मिळतात. तर मित्रांनो, थोडस समोर चालत आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल खालच्या बाजूला कातडात कोरलेली धान्य कोठार आहे. भरपूर लोक या जागेवर येत नाही, मिस करतात हा चान्स. पण तुम्ही बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून किती मस्त पद्धतीने आहे. वा, संपूर्ण डोंगराला चिरून तयार करण्यात आलेले हे आहे धान्य कोठार. पूर्वीच्या काळी गडावर धान्याचा तुटवडा होऊ नये म्हणून धान्य साठवून ठेवायचे, त्याच जागेला धान्य कोठार असे म्हणतात. इथे तीन मोठमोठ्या धान्य कोठार आहेत आणि त्या धान्य कोठाराच्या आतमध्ये आणखी मोठमोठ्या रूमा आहेत. मस्त कन्स्ट्रक्शन आहे, एक नंबर. तिथून आपण एंटर केलो, या बाजूला एक धान्य कोठार, या बाजूला एक धान्य कोठार, या बाजूला एक धान्य कोठार, असे तीन धान्य कोठार आहेत. या धान्य कोठाराच्या दरवाजाची एंट्रन्सची रचना या पद्धतीने केली आहे की जरी पाऊस आला तरी ते धान्य कोठाराच्या आतमध्ये येणार नाही, कारण धान्य पावसामध्ये हे खराब होऊन जातं. त्यामुळे धान्य कोठाराच्या आतमध्ये आणखी रूमा आहेत मोठमोठ्या.
बापरे पूर्ण काढोख. मदात असणारं धान्य कोठार हे बाकी दोन धान्य कोठारापेक्षा सगळ्यात लहान आहे. खूप थंड वाटत आहे या ठिकाणी येऊन. आणि धान्य कोठाराची ही जी रचना केली आहे ती या पद्धतीने केलेली आहे की पावसापासून संरक्षण होणार. हा एंट्रन्सचा दरवाजा तुम्ही भिंतच बघू शकता किती मोठी आहे थिकनेस, जेणेकरून पाऊस कसाही कोणत्या अँगलनं आला तरी आतमध्ये नाही जाणार. तर मित्रांनो, आपला ऑलमोस्ट गड जो आहे तो तर झालेला आहे एक्सप्लोर. आता बस पायऱ्या उरल्या आहेत, त्या पायऱ्यावरून जाऊया समोर. मगाशी सांगितल्याप्रमाणे गडावर जाण्याचा दुसरा मार्ग हा गडाच्या पश्चिमेकडील असणाऱ्या पेटेच्या वाडी येथून कातळात कोरलेल्या दगडी पायऱ्यांशी पोहोचतो. या घडीतून पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा अखंड कातळात कोरून काढलेला पहिला दरवाजा लागतो. दरवाजाच्या आतील जागेवर सैनिकांसाठी केलेल्या देवड्या कातळात खोदलेल्या आहेत. अखंड कातळात खोदलेल्या देवड्या व पायऱ्या हे हडसर किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. हा जो दरवाजा आज आपल्याला इथं बघायला मिळतो हा सुमारे 800 किलोचा सागवनाचा आहे. सह्याद्री प्रतिष्ठान या संघटनेद्वारे मागच्या वर्षीच हा दरवाजा इथे बसवण्यात आला होता. तब्येत बरी नसल्याकारण आणि पाणी न पिल्याकारण शरीरामध्ये एनर्जी कमी जाणवू लागली. आलो त्या खुंट्याच्या मार्गाने जाणे अवघड वाटू लागले. हात निसटला तर खोल दरीमध्ये पडण्याचे चान्सेस जास्त आहे अशी मनात भीती जाणवू लागली. म्हणून आता आपण गडावर असणाऱ्या पायऱ्याच्या मार्गाने परत जाण्याचे डिसिजन घेऊन पायऱ्यांचा मार्ग नेमका आहे तरी कुठे याचा शोध घेण्यास सुरुवात केलो. मला बघून या सगळ्या गाया एकदम अलर्ट झाल्या आहेत. अलर्ट सगळ्या माझ्याकडे अशा बघत आहेत की माझ्या मागे धावून माझा आज खातमास करणार आहेत हे लोक. एवढ्या उंच गडावर यांना चरण्यासाठी आणल्या जाते मित्रांनो, कारण इथे गवत असतं, त्याच्या दोघांचा पण प्रॉफिट आहे, गायचा पण आपला पण. गायचं पोट भरते आणि गडावरचा कचरा साफ होते. पूर्ण गडाला 360 डिग्री राऊंड मारला आहे आपण. मित्रांनो, हा जो पाण्याचा टाका आहे या पाण्याच्या टाक्याचं नाव आहे काळे टाके. कदाचित काळ्या दगडात कोरलेल्या या टाक्याला काळे टाके म्हटलं जात असत. परत जाण्यावाला मार्गावर बघू शकता किती घनदाट आणि काचाड कुचाडी झाली आहे. या काचाडीतून चालत असताना तुम्हाला लक्षपूर्वक चालायचं आहे. काय माहिती कधी कुठून एखादी साप अटॅक करेल, काही सांगता नाही. परत एक पाण्याचा टाका. 2 तास झाला मित्रांनो रस्ता शोधत आहो, रस्ताच नाही मिळत आहे. खाली उतराचा आहे पण खाली उतरू कुठून तेच नाही समजत आहे. पूर्ण 360 डिग्री राऊंड मारून राहिलो, पायऱ्याच नाही मिळत आहे. बहुत वेळ जागे जागेवर बसत आहो, एनर्जी पूर्ण ड्राय झाली आहे, पाणी पण नाही. ग्लुकोज आणलो पण पाणी नाही आणलो. कठीण आहे हा प्रवास, कठीण आहे. जेव्हा कधी तुम्ही रस्ता भटकाल मित्रांनो, तेव्हा तुमच्याजवळ एक ऑप्शन आहे, आपले बिअर ग्रिल म्हणतात की जेव्हा कधी तुम्ही रस्ता भटकता तुम्हाला रस्ता नाही दिसत तर सगळ्यात उंच टेकडीवर जा. त्या उंच टेकडीवर गेल्यानंतर तुम्हाला इझिली रस्ता मिळेल. मला वाटत रस्ता मिळेल कारण जिकडे तिकडे ग्रीनरी आहे. पण जाऊन बघू आता टेकडीवर, तोच एक शेवटचा पर्याय आहे. चला, मला वाटते हा चुकीचा मार्ग आहे, आपल्याला असं नाही जायला पाहिजे. बघू शकता काचाडी. चला ओके. तर आता आपण डबल कसरत करू, जिकडून आलो तिकडूनच परत जाऊ, कारण मला वाटत नाही समोर कुठं मार्ग असेल. ही छोटीशी पायवाट आहे बघा, म्हणजे या ठिकाणून रस्ता असू शकते. आपण याच रस्त्यावरून समोर जाऊन बघूया. उठून जाताव माहीत नाही, खालून एखादी सापानं चावला ना भाऊ, कारण मला माझे पाय पण नाही दिसत आहे आता, एवढी काचाडी आहे घनदाट. तर चुकीने एखाद्या सापानं चावला तर लेण्याचे देणे. ओके, कदाचित माझ्याप्रमाणे या गाया सुद्धा भटकल्या की काय माहिती नाही. त्या माझ्याकडे बघत आहे, मी त्यांच्याकडे बघत आहो. हा सिलसिला सुरूच आहे मगांपासून. एवढी काचाड कुचाडी पार केल्यानंतर परत तुम्हाला एक पाण्याचा टाका, पण नुसते पाण्याचे टाकेच मिळत आहे आपल्याला. उतराचं कुठून आहे? फिरता फिरता आपल्याला नेवी बघायला मिळतात, ते बघा कोंबडीच्या पिल्लू सारखे. आपला अशा प्रकारे 360 डिग्री कम्प्लीट झाला आहे. परत आपल्याला तेच मंदिर लागलेलं आहे. आता कठीण कार्यक्रम आहे, आता पूर्णपणे भटकलो आहोत आपण. तर मित्रांनो, आपण रस्ता पूर्णपणे भटकलेलो आहोत. तो मंदिर राहिला, मंदिराच्या तिकडे आहे कोठार. आपण पूरा 360 डिग्री घेतला आहे. आता इथून एखादी मार्ग काढून या पाण्याच्या बाजूला जाऊन बघू,
पाण्याच्या बाजूला असेल एखादी गाव, कदाचित तिकडून उतरण्याचा एखादी मार्ग असेल. जाऊन बघूया समोर. झाडे झुडपे वाढल्या कारण तुम्हाला दिसत नसेल, पण इथे काहीतरी वास्तू असावे जे आता सध्या पडक्या अवस्थेत आहे. अजून खाली जाऊन बघू. आता पुरा जीवाभावावर आल्यासारखा चालत आहो. आता मी नाही चालत आहो, शरीर मला नेत आहे कुठंतरी, कारण मी ऑलमोस्ट थकलो. परमेश्वरा, कुठं ठेवल्या होत्या या पायऱ्या? फायनली आपल्याला पायऱ्या मिळाल्या आहेत मित्रांनो, तर आता आपण जाऊया खाली. सो फायनली मित्रांनो, आपल्याला परत जाण्याचा मार्ग मिळालेला आहे. तब्येत बरी नसताना सुद्धा आपण एकट्याने गडाला एक्सप्लोर करण्यासाठी निघालो. त्यामध्ये गडाची भौगोलिक रचना आपल्याला प्रॉपर पद्धतीने माहीत नसल्याकारण आपण आज गडावर भटकलो. फायनली याचा रिझल्ट असा राहिला की परत जाताना आपली संपूर्ण एनर्जी लॉस झाली आणि आपल्याला चक्कर येऊ लागली. थोड्या वेळ झोपूशा वाटत आहे. सगळ्यात मोठी चुकी म्हणजे आपण सोबत पिण्याचे पाणी आणायचे विसरलो, म्हणून नुसता कोरडा ग्लुकोज खाऊन आपण परतीच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, जर तुम्हाला गडाबद्दल प्रॉपर नॉलेज नसणार तर तुम्ही गावातून एखादी गाईडला थोडेसे पैसे देऊन सोबत ठेवा, जेणेकरून आज माझ्यावर जो प्रसंग घडला त्या प्रसंगाची पुनरावृत्ती होणार नाही. तर मित्रांनो, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, गडाबद्दल संपूर्ण माहिती आवडलेली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला असलेली बेल आयकन दाबा. आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवतो. भेटूया एका ॲडव्हेंचर भरल्या नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.